आमच्या गावचे मिथुन पाटील यांच्याकडून रोख पारितोषिक आई गावदेवी साठी विजय झाला आहे, त्या संघासाठी त्यांनी दिला आहे. थँक्यू मिथुन, थँक्यू. दिलं दे सुंदर असा. दोन दिवस आपण बघलं की केपीएल खांडपे प्रीमियर लीग ही स्पर्धा फक्त गावाच्या एक्क्यासाठी आणि गावाचा एक्के गावाची तरुण मंडळी एकत्र कशी येईल यासाठी होतं आणि ते यशस्वीपणे पार पाडताना हे दोन दिवस खूप सुंदर सर्वांनी खेळ दाखवला. सर्व संघ मालक जय तल्याचा देवचे संघ मालक ज्ञानेश्वर सुंदर पाटील, जय लोकरा देवचे संघ मालक सोमनाथ अनंत पाटील, जय निखारा देवचे संघ मालक संदीप गजानन पाटील, जय पीरबाबाचे संघ मालक शरद शांताराम पाटील, जय भैरा देवचे संघ मालक अमूल सुदाम तारे, आई एकविरा टीमचे संघ मालक विनोद हरिचंद्र तारे, जय खंडोबाचे संघ मालक प्रमोद हरिचंद्र तारे सागर बालाराम पाटील, जय ब्राह्मणदेवचे संघ मालक उमेश जयराम पाटील शशिकांत गोपाल पाटील. या सर्व संघ मालकाने व सर्व टीमने समोर येऊन उभं राहायचं आहे आपल्या संघ मालकासमोर. रुपेश तारे आणि राजू तारे यांनी सुद्धा इथे यायचं आहे. विशाल अप्पा हजारे स्टेजवरती येऊन तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. तर दरम्यान स्टेजवरती स्वागत आणि सत्कार होतोय आमच्या संघ मालकांचा, कारण सर्व टीमचे संघ मालक इथे उपस्थित आहेत. जय तल्याचा देवचे संघ मालक ज्ञानेश्वर सुंदर पाटील ग्रुप ग्रामपंचायत खांडप्याचे उपसरपंच आहेत, त्यांचा स्वागत आणि सत्कार एक माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह देऊन इथे स्वागत आणि सत्कार होत आहे. जय तल्याचा देवचे संघ मालक ज्ञानेश्वर सुंदर पाटील यांचा सत्कार आणि स्वागत होत आहे. थँक्यू. आणि पुढचा सत्कार होत आहे जय लोकऱ्या देवचे संघ मालक सोमनाथ अनंत पाटील, एक माईची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह. हा सन्मानचिन्ह नेहमीच तुम्हाला या केपीएलची आठवण देत राहील. थँक्यू. पुढचा सन्मान होतोय जय निखारे देवचे संघ मालक संदीप गजानन पाटील, एक माईची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह. हा सन्मानचिन्ह खांडपे प्रीमियर लीगची तुम्हाला नेहमीच आठवण देत राहील. थँक्यू, थँक्यू. पुढील आहे जय पीरबाबाचे संघ मालक शरद शांताराम पाटील यांचा स्वागत आणि सन्मान स्टेजवरती होत आहे. महेश पाटील, शरद शांताराम पाटील कुठे असतील तर त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. पुढील आपण सत्कार घेऊ जय भैरा देवचे संघ मालक अमोल सुदाम तारे यांचा या स्टेजवरती स्वागत आणि सत्कार होत आहे. जय पीरबाबाचे संघ मालक शरद शांताराम पाटील त्यांचे पुत्र महेश शांताराम पाटील महेश शरद पाटील यांचा इथे सत्कार आणि स्वागत होत आहे. एक शाईची मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह. हा सन्मानचिन्ह आम्हाला स्पॉन्सर केला आहे रोशन पाटील आणि रोहित पाटील आपल्या आईच्या स्मरणार्थ. सरिता मारुती पाटील नेहमीच तुम्हाला या केपीएलची आठवण देत राहील. थँक्यू. पुढील सन्मान होतोय जय पीरबाब जय भैरादेव चे संघ मालक अमोल सुदाम तारे.
त्यांचे प्रतिनिधी स्वरूप आकाश तारे यांचा इथे सन्मान आणि सत्कार होतोय. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह, हा सन्मान चिन्ह नेहमीच तुम्हाला या केपीएलची आठवण देत राहील. थँक्यू. पुढील सन्मान होतोय आई एकवीरा संघाचे संघ मालक आमच्या गावचे विद्यमान विनोद हरिचंद्र ताळे यांचा सत्कार आणि स्वागत. एक मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह, हा सन्मान चिन्ह नेहमीच तुम्हाला या केपीएलची आठवण देत राहील. थँक्यू. पुढील सन्मान होतो जय खंडोबाचे संघ मालक प्रमोद हरिचंद्र तारे सागर बालाराम पाटील यांचा इथे स्वागत आणि सत्कार होत आहे. एक मायेची शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह, हा सन्मान चिन्ह नेहमीच तुम्हाला या खानपे प्रीमियर लीगची आठवण देत राहील. थँक्यू. थँक्यू. पुढील सन्मान होतोय जय ब्राह्मणदेवचे संघ मालक उमेश जयराम पाटील आणि शशिकांत गोपाल पाटील यांचा स्टेजवरती सन्मान सत्कार होत आहे. एक मायेची शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ एक आणि सन्मान चिन्ह देऊन नेहमीच तुम्हाला या केपीएलची आणि या खांडपे प्रीमियर लीगची आठवण देत राहील. थँक्यू. थँक्यू. सर्व संघ मालकांचं आभार. सध्या मात्र पुढील स्वागत आणि सत्काराकडे बोलूया. मित्र दोन दिवस झाले का ज्यांच्या माध्यमातून अचूक डिसिजन आपण पाहिले. पंच नक्कीच प्रथम मी आव्हान देऊ इच्छितो प्रदीप भंडारी मॅन फ्रॉम कोलिवली आपण पुढे या. नक्कीच आज मात्र माझी साथ ज्याने निभावली अर्थातच रोहन पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. त्यानंतर नक्कीच मित्र आपल्या गावचा आवाज अर्थातच लोकल बॉय दशरथ पाटील आपण पुढे या. याने देखील माझ्या समवेत आपला आवाज या ठिकाणी तुम्हाला ऐकवला तर दशरथ पाटील याला देखील या ठिकाणी सन्मानित आपण करूया. व्हॉइस ऑफ खांडपे यस दशरथ पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मी तर दशरथ बद्दल एवढंच म्हणेन नवा आहे पण चावा आहे.
तर त्यानंतर मात्र हे जे डेकोरेशन आपण पाहताय ना शंकर भोईर आपण पुढे या। हे जे मंडप डेकोरेशन आपण जे पाहतोय ना त्याचे प्रोप्रायटर शंकर भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। ते या ठिकाणी नाहीयेत तर त्यांचं प्रतिनिधित्व केले जातंय त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत रोहित शंकर भोईर। इथे स्वागत आणि सत्कार होतोय सूर्यकांत शंकर पाटील ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे। एक नंबर, दोन नंबर आणि तीन नंबर। थँक्यू 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 दादा। यस, उद्धव पंडित पाटील आपण पुढे या, ज्यांच्या माध्यमातून देखील पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। जल है तो कल है। यस, विनोदजी आत्माराम पाटील आपण देखील पुढे या, आपण देखील सन्मानित केलं जाईल। एज वरती सन्मान होतोय उद्धव पंडित पाटील ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली आहे। एक मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह जे नेहमीच तुम्हाला या केपीएलची आठवण देत राहील। डे नाईट